मध्य प्रदेशातील इंदूरीतून महाराष्ट्रात येणारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाची बस नर्मदा नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे. नदीपात्रात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यूदेह बाहेर काढण्यात आला असून सर्वांची ओळख पटली आहे. मृत्यूमध्ये एसटी चालक आणि वाहक यांचा समावेश असल्याची माहिती एसटी मंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापक संचालक शेखर चिन्ह यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाचे अमळनेर जळगाव जिल्हा आगाराची इंदोर अमळनेर बस क्रमांक MH40N9848 ही आज सकाळी 7:30 सुमारास इंदूर येथून मार्गस्थ झाली. त्यानंतर मध्य प्रदेशातील खालघाट आणि ठिगरी मधील नर्मदा नदीच्या पुलावरून ही बस अपघातग्रस्त होऊन नर्मदा नदीत कोसळली. या दुर्घटनेची माहिती मिळताच एसटी मंडळाने स्थानिक जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधत मदत व बचाव कार्याची विनंती केली. स्थानिक जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या बचाव कार्यात 12 जणांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. हे सर्व मृतदेह धामनोत येथील ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले असून अजूनही शोधमोहीम सुरू असल्याचे शेखर चिन्ह यांनी सांगितले आहे. हा अपघात अत्यंत दुर्दैवी असून असे प्रसंग टाळण्यासाठी महामंडळातर्फे उपाययोजना केले जातील असे सांगताना या अपघाताचे कारण शोधण्यासाठी एक समिती नेमण्यात आली असून या समितीने तातडीने चौकशी करण्यासाठी सांगण्याचे शेखर चिन्ह म्हणाले. दुर्घटनेतील सर्व मृतदेहाची ओळख पटली असून त्यांची नावं खालीलप्रमाणे आहेत. चंद्रकांत एकनाथ पाटील वय 45 चालक अमळनेर, प्रकाश श्रावण चौधरी वाहक अमळनेर, अविनाश संजय परदेशी अमळनेर, राजू तुळशीराम वय 35 राजस्थान, जगन्नाथ जोशी 68 वय राजस्थान, चेतन जागीड राजस्थान, निंबाजी आनंद पाटील अमळनेर, सैफुद्दीन अब्बास अली बोहरा मध्य प्रदेश, कल्पना विकास पाटील वय 57 धुळे, विकास सतीश बहरे वय 33 धुळे, औरा मृतुजा बोहरा वय 27 अकोला, रखमणीबाई जोशी राजस्थान अशा मृत व्यक्तींचे नावं आहेत. ह्या अपघातात जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात असलेल्या पडळसरा गावातील अविनाश संजय परदेशी ह्या 25 वर्षीय तरुणाचाही मृत्यू झाला. 2 दिवसापूर्वी अविनाश मुलगी पाहायला इंदूरला गेला होता. त्याला मुलगीही पसंत पडली होती. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम पार पाडल्यानंतर अविनाशने लहान भावाचा वाढदिवस साजरा केला. आनंदाचा क्षण साजरा केल्यानंतर काही तास उलटत नाही तोच अविनाशचा एसटी बस अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. अविनाशच्या कुटुंबाची कथा हृदय हलवणारी आहे. त्याच्या कुटुंब मूळचं नाशिकचं, पण वडील नसल्याने तो आईसह मामाच्या गावाला पडळसरा इथे राहत होता. कपड्यांना इस्त्री करायचा व्यवसाय करून तो कुटुंब उदरनिर्वाह करत होता. त्याचा लहान भाऊ इंदूरला मावशीकडे असतो. ह्याच लहान भावाचा वाढदिवस आणि मुलगी पाहण्यासाठी तो इंदूरला गेला होता. सर्व काही सुरळीत सुरू असतानाच नीतीच्या मनात मात्र वेगळंच होतं. एसटी बसचा अपघातात नीतीने अविनाशला हरवून नेलं. मन मिळवू स्वभावाचा असलेला अविनाशचा अपघाती मृत्यूमुळं हळहळ व्यक्त होत आहे.